वसुंधरा दिनानिमित्त ठिकठिकाणी पर्यावरण पूरक असे अनेक उपक्रम सर्वत्र राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत उल्वे सेक्टर 8 येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे ओनर्स असोसिएशनने आयोजन केले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन वृक्षारोपण केले व झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला. या वृक्षारोपण कार्यक्रमाला गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सुधीर ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, किशोर पाटील, अनंता ठाकूर, अंकिता घरत, सुजाता पाटील, अर्चना मिश्रा, भाजप नेते जयवंत देशमुख, वसंतशेठ पाटील, विलास साळवी, प्रदीप सिन्हा, विशाल सोनी, वैभव गोडांबे, अजित पाटील, रसिक जाधव, दीपा मौर्य, सुधाकर रेड्डी, बबन मरसाले, चुन्नीलाल तवारिया, अनिल कोठारिया, नीरज पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या परिसरामध्ये नागरिक एकत्र येऊन विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली इथं एक शिष्टमंडळ मला भेटण्यात आलं. विजय घरतना भेटले आणि त्यांनी हे जो प्लॉट आहे त्या प्लॉटवर माती टाकून लेवल करून झाडं लावून काहीतरी प्रोग्राम करता येतील अशा पद्धतीने कार्यक्रम करता येतील आणि काहीतरी देवाला पण नमस्कार करता येईल अशा प्रकारचं काहीतरी करावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली आणि मला अतिशय आनंद वाटतो आहे की त्यानिमित्तानं आपण हा पहिला कार्यक्रम इथे घेत असताना अतिशय मोठ्या संख्येनं तुम्ही आलात. तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो आहे. खरोखर आमची अपेक्षा होती एक 25-30 लोक 40-50 लोक आपण जमणार पण 200-300 जास्त हे रहिवासी आपण इथे एकत्र आलेले आहात. पण ज्या 10 दिवसापूर्वी आपण इथं पाहिलं होतं ते इथं रॅबिट पडलेलं होतं. सर्व परिसर जो आहे तो अतिशय दुर्गंधीपूर्ण होता. पण आपल्या रहिवाशांची इच्छा असली की अशा पडीक जमिनीतसुद्धा सोनं होत असतं आणि त्या सोन्यासारखी आता हा प्लॉट तयार झालेला आहे आणि 2 दिवसापासून इथं मुलं खेळायला वगैरे लागलेली आहेत. तरी देखील आपल्याला ह्या प्लॉटमध्ये बसणं उठणं जर व्हायचं असेल तर झाडं लावणं गरजेचं आहे आणि एकदम वसुंधरा दिनानिमित्तानं हा एक चांगला योग आपल्याला जुळून आलेला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.